हाय गाइज, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू अवर न्यू वीडियो. सो खूप दिवसापासून माझा ब्लॉग नव्हता, सो सॉरी. मग मी आज ब्लॉग शूट करतो कारण बिकॉज म्हणजे कॉलेजचं लेक्चर 10 वाजता सुरू होतं आणि 5 ला संपतं. मग काय शूट करायला टाइमच भेटत नाही. तो 2-3 मिनिटाचा युजली ब्लॉग येतो, इज नॉट गुड. सो मग मी म्हणतं जाऊ दे, म्हणतं ब्लॉग काढायचा नाही म्हणतं. सो म्हणतं आज काढूया ब्लॉग बिकॉज आज सॅटरडे, उद्या संडे, म्हणजे 2 दिवस पुरा स्टॉप असतं कॉलेजला. सो मग आता चाललो आहे मी वॅक्सिन घ्यायला. सो चला जाऊया. तर म्हणतं लस घेण्याच्या आधी बाप्पांचं दर्शन करून मी म्हणतं. सो चला, म्हणजे बाप्पांचं दर्शन वगैरे करतो मग लस घ्यायला जातो. आय होप की आज मला लस भेटून जावी कारण बिकॉज म्हणजे 3-4 दिवसापासून मी ट्राय करतोय आज भेटून जावी. भेटूनच जाईल, जे गंध बाप्पा मोऱ्या खरंच भेटून जाईल. चलो बाप्पांच्या दर्शनाला आलो हे बघा. चलो मी येऊन गेलो होतो लस घ्यायला, तुम्ही पाहू शकतात. आणि नेमकं म्हणजे किस्सा असा झाला की तुम्हाला सांगतो. आता मी येऊन गेलो आणि त्यांना म्हणतं की लसचं आहे. सो ते म्हणे आज फक्त आमच्याकडे ना कोवॅक्सिनच आहे. सो तुम्हाला सोमवारी आवडायला आता कोविशिल्डसाठी. यार 2-3 दिवसापासून म्हणजे असंच होतं आहे, म्हणजे चालू घेऊ घेऊ वगैरे काय भेटतच नव्हती. आणि आज असं होऊन गेलं, मग आता सोमवारी आवडायला कोविशिल्डसाठी. सो आता काय करू शकतो, दुसरं पर्याय काहीच नाही आपल्याकडे. मला वाटलं तर आज भेटून जाईल म्हणतं. आज सॅटरडे, उद्या संडे, 2 दिवस सुट्ट्या आहे. जर काही त्रास वगैरे जरी झाला तर दुसऱ्या लसला तर काही होत नाही बिकॉज माझी दुसरी लस आहे कोविशिल्ड. पण म्हणतात त्रास जरी झाला तर संडे आहेच म्हणतं, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, म्हणजे काही काम नाही. मला सोमवारी यावी लागेल. जाऊ दे, चलो आता जाऊया परत घरी. घरी जाण्याच्या आधी मला 1 लाखची तर जायचं आहे, तुझं सर्टिफिकेट घ्यायचं आहे माझं लँग्वेजचं. आणि मग चलो तुम्हाला सांगेल. मग पोपडून गेला लस घ्यायला गेलो तेव्हा मग नोट्स वगैरे घेऊन आलो, पायथनच्या सर्टिफिकेट घेऊन आलो. आता आपण ते पायथन डेव्हलपर बनून गेलेलो आहे, पायथन विंडोज डेव्हलपर. जो कोणाला जर पायथनमध्ये प्रोजेक्ट बनवायचा असेल तर बिंदास आहे आपल्याकडे विंडोजमध्ये, आपण प्रोजेक्ट बनवून देऊ तुम्हाला. पण डिजँगोमध्ये नाही बनवू शकत कारण डिजँगो शिकायचं बाकी अजून. सो आता काय जे स्लाईड गेलेली आहे म्हणून काहीच करू शकत नाही बिकॉज वायफाय बंद होऊन गेलं आहे. नो ले हा आज लेक्चर लुक्चर काहीच नाही, आज सॅटरडे म्हणून. चला आज असंच गप्पा मारू आपण, टाईमपास आहे आज सगळा टाईमपास. चलो माझी कॅमेरा क्वालिटी एकदम बोगो दिसत असेल, काही रात्र झाली आहे, लाईट बी नाही घरात, काही व्हिडिओ काढत नाही आहे, त्यामुळे बोगो दिसत असेल. सो जस्ट थोडं ॲडजस्ट करून घ्या बिकॉज मोबाईलमध्ये शूट करतो आहे मी. आता म्हणतं दुपारनंतर काही व्हिडिओज काढला आणि म्हणतं आता मंदिरात जाऊन येऊ म्हणतं. बाप्पांची आरती वगैरे करून येऊ, 8 वाजलेले. सो म्हणतं मग आता चाललो आहे मी बाप्पांच्या आरतीसाठी. चलो हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो काल जास्त काही शूट झालं नाही म्हणून म्हणतं कालचा आणि आजचा ब्लॉग एकत्र करू आणि मग तो अपलोड करू म्हणतो उद्या. आता आज संडे, सो आता चाललो आहे आम्ही क्रिकेट खेळायला. आता गणेश येतो आहे माझ्याकडे, सो मग गणेशचा वेट करतो आहे मी, तो आल्यानंतर जाऊ. आता वाजले 7:15, सो जाऊया. फक्त ग्राउंड ओलं नको पाहिजे कारण की रात्री पाऊस झालेला आहे, ग्राउंड ओलं राहिलं खतम, मग कुछ नाही होगा फिर. चलो बाई, व्हिडिओ स्टार्ट झाला नाही, आता झाला. हाय करा गणेश, गणेश दादा आले. वाटतं कसं वाटतं गणेश दादा, आज खूप दिवसानंतर क्रिकेट खेळायला? कमीत कमी 1-1.5 महिना, नंतर क्रिकेट खेळायला. खूप भारी, फक्त ग्राउंड ओलं नको राहायला कारण पाऊस पडलाय. तुम्ही पाहू शकता थोडासाच पडलाय, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. चलो ग्राउंडवर आलेलो आहे आम्ही आणि आमचे काय ना त्यांना एक्सपर्ट स्पीचचं निरीक्षण करताना आहे बघा. सगळे एक्सपर्ट आहे जे स्पीचचं निरीक्षण करता आहे बघा. कसं आहे स्पीच पाहू शकतो. आणि इकडनं एक आलेलं आहे, हे ऑल टाइम लेट असते माकड. अरे हाय, आलेलं हा देवरे बंधू आलेले, रोहित दादा आलेले हे बघा. हे बघा काय आलं सर, ग्राउंड खराब आहे सर. रिपोर्ट चांगली नाही का सर, नमी घ्या ग्राउंड पे. जरा जास्तच नमी करून टाकली तुम्ही, पाय पाहू शकता. जरा जास्त नमी, घरी जाऊन झोपू शकतो आपण. परत इंडियन क्रिकेट असोसिएशन वाल्यांचं हे होऊन गेलं, म्हणजे ग्राउंड परीक्षण होऊन गेलं. हे ग्राउंड काही चांगलं नाही आहे. आता आम्ही चाललोय दुसऱ्या ग्राउंडला. आता बघू दुसरं ग्राउंड कसं आहे. डायरेक्ट म्हणजे
सात किलोमीटर चालले आम्ही आता दुसऱ्या गावाला मिनिमम 7 किलोमीटर जाऊया चला. हे ग्राउंड भी तसंच आहे पण आहे बट चांगलं झालं. चला आता खेळणं सुरू करतो आम्ही. चल दादा बॅटिंग करतो दादा. 1-6 नाही दादा. क्रिकेट खेळण्याचं डेडिकेशन लेवल तुम्ही आमचं पाहू शकता. सगळे झाले ऊन पुरा प्रचंड आहे आणि वा स्पीच बघा आहे वा. त्या पाय फसतो तिथं डायरेक्ट पण तरी क्रिकेट खेळायचंच आहे. मी तावडून गेलो यार 12 रन करून. आता 1-6 चौका मारलेला आहे. एवढा पाय फसताडाय चालताना खूप मोठी गोष्ट आहे. चलो हे मयूर दादा बॉलिंग करताना टाक. नचिकेत शिंदे 6 शॉट आहे रे भाई. दोन रे दोन नाही एकच घे. एक एक ची बराबरी झाली मॅच ची. एक मॅच ते जिंकले एक मॅच आम्ही जिंकलोय. आता पाहू फायनल मॅच चालू आहे. मी कॉमेंट्री करत आहे. एकदम व्यवस्थित चालू आहे मॅच. एक एक ची बराबर आली. दुसरी मॅच एकदम व्यवस्थित चालू आहे. त्यांना 65 टार्गेट दिलेलं आहे आणि आता 1-2 चौथी ओव्हर चालू आहे. त्यांचे काही नाही फक्त 9 रन आहे. सो काही प्रॉब्लेम नाही आहे. जिंकू शकतो. मी कॅप्टन आहे. बघू आता जिंकतो का कॅप्टनशिपमध्ये मॅच. खूप बरं वाटतंय बिकॉज लास्ट ओव्हर तर नाही आहे पण लास्ट प्लेअर आहे आणि लास्ट प्लेअर आउट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मॅच जिंकलो आहे. सिरीज जिंकलो आम्ही. मयूर देव रे आरवलं तुला. आता जस्ट घरी पोचतोय मी. मा अवतार पुरा खराब झालेला आहे पण पाय एवढे घाण दुखत आहे ना. पुरे घाण पाय दुखत आहे डायरेक्ट. आणि खूप दिवसांत खेळाले बघ. वर्कआउट बी बंद होता त्यामुळे मस्त अशी आंघोळ झाली खेळून आल्यानंतर. एकदम भारी आणि फ्रेश वाटते. आणि पण आज एवढं म्हटलं काल रात्री पाऊस पडला होता पण तरी बी आज सगळेजण खेळायला आले होते. कारण की उद्यापासून कॉलेज सुरू होतंय म्हणे आज लास्ट खेळून घेऊ. आणि त्यात 2 महिन्यानंतर आम्ही आज खेळलो होतो. मी खूप मजा आली. आपली टीम जीत गई. मी कॅप्टन था. सो जीत गई. 3 मॅचेस झाल्या. त्यापैकी 2 आम्ही जिंकलो. 1 ते जिंकले. मग सिरीज आम्ही जिंकलो. असं झालं. खूप मस्त वाटलं. आंघोळ बी झाली. एकदम भारी असं फ्रेश वाटतंय. आणि आता वाजले 12:30 म्हणजे 11:30 येऊन आलो. आंघोळ वगैरे केली म्हणून म्हणतो तर शिवगी वगैरे. आता जेवण वगैरे करतो आणि खूप जोरात भूक लागली. आता काय असं मी मॉडेल नाही आहे. जो आहे तो फेस आहे आपला. चला आता जेवण वगैरे करतो आणि मग संध्याकाळी आज बाहेर जायचा प्लॅन कुठे ते फिरायला जायंगे कहा तो जायंगे. चलो आहे. आता संध्याकाळ झालेली आणि आम्ही चाललोय आजचा फिरायला. तुम्हाला जसं बोललो तरी आज संध्याकाळी जाऊ म्हणतो कुठेतरी. सो आता आम्ही चाललोय मोल्या धुळ्याच्या. दुलिया का मोल्या मे जा रे. हिंदी काय एवढी चांगली नाही आहे. इग्नोर करा. सो आम्ही आता बिर्याणी खायला आलेलो इथं मोल्यात. बिर्याणीला मी काही जस्टिस करू शकत नाही. बिर्याणी जशी तशी खाऊन टाकू बरोबर आहे ना. तुला दाखवत खरं आहे ना फोटो घेते कशी राहू बिर्याणी आपण खाऊन जातो. गोरीला नो जस्टिस बरोबर. फायनली आपली बिर्याणी आली. चला आता तू. सो आय गुड मॉर्निंग. काल दुपारी खेळून वगैरे आलो. तुम्ही म्हणजे पाहिलं असेल तसं. मग थकलो होतो झोपून गेलो. मग 5:30 उठलो नंतर बाहेर गेलो पण काही शूटच झाला नाही माझ्याकडनं. आणि मग एंड बी केला आला नाही ब्लॉगचा. सो म्हणतो मग आता एंड करून देऊ. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असणार तर. बाय.